नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती आणि आज आपण पाहणार आहोत ऑगस्ट दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही जीएस चा पोर्शन आहे तो देखील आपण इथे कवर करून घेत आहोत मग लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला चॅनलच्या डे टू डे अपडेट मिळत जातील आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमचा प्रश्न पाहूयात नुकताच भारतात कोरोमो ॲप कोणी लॉन्च केला हा तुमचा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न में आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं योग्य उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमधला आपला पहिला प्रश्न आहे नुकतेच कोणते राज्य येणारे परीक्षेच्या आधारे नोकरी देणारे पहिले राज्य बनले आहे असं तुम्हाला विचारले बघा प्रश्नाचं उत्तर पाहण्याआधी एन आर ए काय कन्सेप्ट आहे ती पाहूया एन आर एचा जो फुल फॉर्म आहे तो आहे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी बघा एन आर ए जी संस्था आहे ती एक ई टी कंडक्ट करणार आहे म्हणजेच कॉमन एलिजिबल टेस्ट कंडक्ट करणार आहे बघा याच्यापूर्वी एस एस सी बँकिंग किंवा रेल्वेच्या ज्या एक्झाम होत्या त्या प्री किंवा मेन्स अशा टाईपमध्ये होत्या पण आता तसं नाही आहे ही जी एन आर ए संस्था आहे ती एक कॉमन एलिजिबल टेस्ट कंडक्ट करणार आहे जी की एस एस सी रेल्वे आणि बँकिंगच्या एक्झामसाठी असणार आहे आणि या ई टीच्या स्कोअर आधारे कॅन्डिडेट जे काय आहेत ते आपल्याला रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटसाठी जे काय आहे ते अप्लाय करू शकतात तर मध्य प्रदेश आहे विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश हे नुकतंच पहिलं राज्य बनलेलं आहे जे की येणाऱ्या परीक्षेच्या आधारे नोकरी देणार आहे तर बघा येणारे परीक्षेच्या आधारी आधारावरती किंवा त्याच्या स्कोरवरती नोकरी देण्याची घोषणा करणारं रा पहिलं राज्य मध्य प्रदेश बनलेलं आहे तर मध्य प्रदेशबद्दल थोडक्यात माहिती पाहूया मध्य प्रदेशला जो राज्याचा दर्जा मिळाला तो मिळाला एकोणीसशे छप्पनला राजधानी आहे भोपाळ राज्यपाल आहेत श्री आनंदीबेन पटेल ज्या की यूपीच्या देखील राज्यपाल आहेत त्याच्यानंतर मुख्यमंत्री आहेत श्री शिवराजसिंग चौहान विधानसभेमध्ये दोनशे तीस लोकसभेमध्ये एकोणतीस आणि राज्यसभेमध्ये अकरा मेंबर्स आहेत भौगोलिक स्थिती जर बघायची झाली तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार तेत्तीसावा क्रमांक लागतो त्याच यादीत केरळ पहिला महाराष्ट्र पंधरावा आणि बिहार छत्तीस म्हणजेच लास्ट नंबरला येतो त्याच्यानंतर बघा साक्षरता दर सत्तर पॉईंट साठ टक्के इतका आहे लिंग गुणोत्तर आहे नऊशे एकतीस दर हजारी पुरुषांपाठीमागे त्याच्यानंतर क्षेत्रफळाच्या बाबतीत बघायचं झालं तर, तर भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो मध्य प्रदेशचा पहिल्या नंबरवरती राजस्थान दुसऱ्या नंबरवरती मध्य प्रदेश आणि तीन नंबरला महाराष्ट्र आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा व्याघ्र प्रकल्प कोणते कोणते आहेत कान्हा व्याघ्र प्रकल्प आणि बांधवगड व्याघ्र प्रकल्प कान्हा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो बरेच वेळेला परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे त्याच्यानंतर आणखीन काही व्याघ्र प्रकल्प आहेत पेंज पन्ना सातपुडा आणि संजय दुबरी व्याघ्र प्रकल्प हे देखील महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्याच्यानंतर बघा अभयारण्य कोणते कोणते आहेत माधव आणि वन विहार हे दोन अभयारण्य आहेत त्याच्यानंतर करंट अपडेट जर बघायचं झाल्या मध्य प्रदेशबद्दल तर सर्वात खराब शिशुमृत्यू दर जो आहे तो मध्य प्रदेशमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर संकल्प योजना राबवलेली आहे मध्य प्रदेशने वरिष्ठ नागरिकांसाठी जीवनशक्ती योजना आहे या योजनेअंतर्गत महिला मास्क बनवणार आहेत आणि ते मास्क अकरा रुपयेमध्ये विकले जाणार आहेत तर बघा रोको टोको अभियाना अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांना वीस रुपयेमध्ये मास्क देण्याची सुविधा केलेली आहे आणि हे जे मास्क आहेत ते जीवनशक्ती योजनेअंतर्गत महिलांनी बनवलेले मास्क असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा रोजगार सेतू योजना देखील मध्य प्रदेशने राबवलेली आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार वीस चा जो रिपोर्ट आहे तो शहरी विकास मंत्रालयानं जाहीर केलेला आहे आणि याच्यानुसार सर्वात स्वच्छ राज्य जे आहे ते आहे छत्तीसगड विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा दोन नंबरला आहे महाराष्ट्र आणि तीन नंबरला आहे मध्य प्रदेश आणि सर्वात स्वच्छ क्लिनेस्ट सिटी म्हणून पहिल्या नंबरवरती इंदोर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो स्वच्छ सर्वेक्षणचा जो रिपोर्ट आहे तो जगातील सर्वात मोठा स्वच्छता सर्वे आहे आणि या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार वीसची इन डिटेल माहिती जी आहे ते आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये घेतलेले आहे आणि या सर्वेक्षणनुसार या नुसार छत्तीसगड हे पहिल्या क्रमांकावरती आहे तर बघा हे आहे मॅपमध्ये छत्तीसगड तर बघा छत्तीसगडच्या शेजारी राज्य कोणते कोणते आहेत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिसा झारखंड ही काही त्याच्या शेजारी राज्य आहेत त्याच्यानंतर बघा छत्तीसगडला जो राज्याचा दर्जा मिळालाय तो मिळालाय दोन हजार साली राजधानी आहे रायपूर बघा राजधानी रायपूर आहे आणि छत्तीसगडमध्ये नवीन रायपूर हे एक शहर आहे ज्याचं नाव बदलून अटल नगर असं ठेवण्यात आलेलं आहे तर इथे कन्फ्यूज होऊ नका राज्यपाल आहेत श्री अनुसुया उईके मुख्यमंत्री आहेत श्री भूपेश बाघेला जे की काँग्रेसचे मेंबर आहेत बघा काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि बरेच वेळेला परीक्षेमध्ये राष्ट्रीय पक्षांबद्दल विचारलं जातं तर भारतामध्ये असे आठ राष्ट्रीय पक्ष आहेत तर ते कोणते कोणते आहेत ते पाहूया बघा ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस बहुजन समाज पार्टी भारतीय जनता पार्टी कम्युनिस्ट National पार्टी ऑफ इंडिया कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट इंडियन नॅशनल काँग्रेस नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि लास्ट वन आहे नॅशनल पीपल्स पार्टी तर हे आठ राष्ट्रीय पक्ष आहे त्याच्यानंतर बघा विधानसभेमध्ये नव्वद लोकसभेमध्ये अकरा आणि राज्यसभेमध्ये पाच मेंबर आहेत भौगोलिक स्थिती जर बघायची झाली तर प्रमुख नृत्य प्रकार आहे तिथला पंथी पांडवानी आणि कर्मा प्रमुख उत्सव आहे बत्सर दशेरा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बरेच वेळा परीक्षेमध्ये विचारलं जातं तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार एकतीसावा क्रमांक लागतो महाराष्ट्र पंधरावा पहिल्या नंबरवरती केरळ आणि छत्तीसाव्या म्हणजेच लास्टच्या नंबरला बिहार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा क्षेत्रफळाच्या बाबतीत जर बघायचं झालं तर नववा क्रमांक लागतो राजस्थान पहिल्या स्थानी मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानी आणि ती महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे लोकसंख्येच्या बाबतीत बघायचं झालं तर सतरावा क्रमांक लागतो एक नंबरला उत्तर प्रदेश दोन नंबरला महाराष्ट्र आणि तीन नंबरला बिहार आहे त्याच्यानंतर बघा तिथली प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत इंद्रावती राष्ट्रीय उद्यान कंगरवॅली राष्ट्रीय उद्यान गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान आणि प्रमुख नद्या आहेत महानदी ब्राह्मणी शोन आणि नर्मदा त्याच्यानंतर करंट अपडेट जर बघायचं झालं तर ई लोक अदालत स्थापन करणारे देशातील पहिले राज्य आहे छत्तीसगड स्पंदन अभियान राबवलेलं आहे छत्तीसगडनं जे की डिप्रेशन मध्ये गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी आहे त्यांना डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी स्पंदन अभियान राबवलेलं आहे राजीव गांधी किसान न्याय योजना राबवलेली आहे पढाई तुहार द्वारा ॲप लॉन्च केलेला आहे जे की विद्यार्थ्यांसाठी आहे आणि सीजी हार्ट हे देखील ॲप लॉन्च केलेलं आहे छत्तीसगडने आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच ट्रायफूड प्रकल्प कोणी सुरू केला असं तुम्हाला विचारलंय बघा तर बघा प्रश्नाचं उत्तर पाहण्याआधी ट्रायफूड प्रकल्प नेमका काय आहे ते समजून घेऊया तर ट्रायफ्रूट प्रकल्पानुसार या योजनेअंतर्गत काय करणार आहेत आदिवासी लोक जे जंगलातील पदार्थ जसं की फळं असतील फुलं असतील किंवा लाकडं आणि अन्य काही पदार्थ असतील ते गोळा करून ते विकून त्यांच्यावर आपली उपजीविका चालवत असतील तर त्यांना या जे फळं भाजीपाला काय असेल ते विकत असतील त्यांना तो मोबदला त्यांना ते पदार्थ विकून त्या पदार्थांच्या बाबतीत चांगला मोबदला मिळावा आणि त्यांचा राहणीमानाचा जो स्तर आहे तो उंच व्हावा यासाठी हा ट्रायफूड प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे आणि हा जो प्रकल्प आहे तो जनजातीय केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी सुरू केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच ए आय संचलित हेल्थकेअर पोर्ट्सची सुरुवात कोठे झाली आहे असं तुम्हाला विचारलंय बघा प्रश्नाचं उत्तर पाहण्याआधी ए आय संचलित हेल्थकेअर पोर्ट्स काय आहेत हे जे पोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये नऊ बेड्स लावले जाऊ शकतात आणि हे जे बेड्स आहेत ते एका ठराविक डिस्टन्सवरती लावले जाऊ शकतात ज्याच्यामुळे कोरोनासारखे जे व्हायरस आहे तो होण्याचा धोका धोका जो आहे तो टळू आहे आणि हे जे ए आय संचलित हेल्थकेअर पोर्ट्स आहेत ते कर्नाटकमध्ये सुरू करण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तर तुमचं योग्य उत्तर आहे कर्नाटक आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोविड नाईन्टीनच्या संदर्भातील कोरोना फायटर्स गेमचे नुकतेच कोणी उद्घाटन केले आहे असं तुम्हाला विचारलं बघा प्रश्नाचं उत्तर पाहण्याआधी कोरोना फायटर्स गेम काय आहे पाहूयात या गेममध्ये कोरोना व्हायरस बद्दल माहिती देण्याचं काम करण्यात आलेलं आहे जसं की कोरोना कशामुळे होतो किंवा कसा पसरतो आणि त्याच्यावर त्याच्याशी रिलेटेड काय काळजी घ्यायला पाहिजे कोरोना होऊ नये म्हणून या गेम थ्रू ही माहिती दिली जाणार आहे आणि याचं जे उद्घाटन आहे ते केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन सिंग यांनी केलेलं आहे विद्यार्थी आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे एडी बी च्या ताज्या अहवालानुसार दोन हजार वीस मध्ये किती दशलक्ष तरुण नोकरी गमावू शकतात असं तुम्हाला विचारलंय आणि तुमचं योग्य उत्तर जे आहे ते आहे सहा पॉईंट एक दशलक्ष तरुण बघा कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतीय अर्थव्यवस्थे व भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती कोलमडलेली आहे आणि याचाच परिणाम म्हणून सहा पॉईंट एक मिलियन म्हणजे सहा पॉईंट एक दशलक्ष तरुण जे आहेत ते दोन हजार वीसमध्ये आपली नोकरी गमावू शकतात असं या अहवालामध्ये सांगितलेलं आहे आणि हा जो अहवाल आहे तो ए डी बी म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक आणि आय एल ओ म्हणजेच इंटरनॅशनल लेबल ऑर्गनायझेशननं प्रस्तुत केलेला आहे तर बघा आय एल ओ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनची स्थापना आहे ती एकोणीसशे एकोणीस ला झालेली आहे आणि त्याचे अध्यक्ष आहेत गाय रायडर मग बरेच वेळेला परीक्षेमध्ये इंटरनॅशनल ज्या संस्था असतात त्यांच्यावरती प्रश्न विचारले जातात तर एडीबी ही जी बँक आहे ती देखील आंतरराष्ट्रीय दर्जाची बँक आहे तर तिच्याबद्दल पण आपण थोडक्यात माहिती पाहूया ए डी बीचा फुल फॉर्म आहे एशनल एशियन डेव्हलपमेंट बँक जिची स्थापना झालेली आहे एकोणीसशे सहासष्टला मुख्यालय आहे मनीला फिलिपाईन्स येथे सदस्य देश आहेत अडुसष्ट आणि अध्यक्ष आहेत मासास्तुगू असकावा। आणि आजच्या सेशन मधला आपलं लास्टचं क्वेश्चन आहे फ्रान्सिस्को पास्क्युएल ओबामा असू हे कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहेत असं तुम्हाला विचारलंय आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चार इक्विटोरियल गिनीचे पंतप्रधान म्हणून निवडले गेलेले आहेत आणि हे जे इमेजमध्ये दिसत आहेत ते आहेत फ्रान्सिस्को पास्क्युएल ओबामा असू तर बघा ज्या वेळेला एखादा देश करंट इश्यूमध्ये असतो तर त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारण्याची शक्यता असतात तुम्हाला परीक्षेला त्या देशाविषयी त्याची राजधानी किंवा त्याचे राष्ट्राध्यक्ष किंवा बरेच वेळेला चलन देखील विचारलं जातं तर हे आहे मॅपमध्ये इक्विटोरियल गिनी ज्याच्या शेजारील देश बघा आणि गॅबॉन आहेत त्याच्यानंतर राजधानी आहे, आहे मलाबो त्याच्यानंतर राष्ट्राध्यक्ष आहेत टी ओडोरो ओबियांग निगमा माबासोगो पंतप्रधान आहेत फ्रान्सिस्को पास्क्युअल ओबामा असू चलन आहे सेंट्रल आफ्रिकन सी एफ एफ फ्रँक आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार एकशे चव्वेचाळीसावा क्रमांक लागतो पहिल्या नंबरवरती नॉर्वे आणि शेवटचा म्हणजे एकशे एकोणनव्वदाव्या नंबरवरती नायजर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि भारताचा त्याचा एकशे एकोणतीसावा क्रमांक लागतो बरेच वेळेला परीक्षेमध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स विचारतात तर हा पॉईंट नोट डाऊन करून घ्या तुम्ही आजचं सेशन संपवण्यापूर्वी तुमचा लास्ट एक क्वेश्चन पाहूयात स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार वीस नुसार कोणत्या शहराचा पहिला क्रमांक लागला असा तुम्हाला प्रश्न विचारलेला होता आणि तुमचं योग्य उत्तर जे आहे ते आहे चार इंदोर बघा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार वीस नुसार स्वच्छ शहराच्या यादीत इंदोरचा पहिला क्रमांक लागलेला आहे त्याच यादीत सुरत दोन नंबरवरती आहे आणि नवी मुंबई तीन नंबरवरती आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा आपलं लेक्चर इथे संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल आपले लेक्चर जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेलायकोनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलचा कोणताही नवीन अपडेट तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद